हेलो फ्रेंड्स, जय महाराष्ट्र। मी आहे रुपाली आणि रुपाली पाटील ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आता वाजलेत घड्याळामध्ये 6:30 आणि मी चालले वॉक करायला। तर मग आशा करते की तुम्हाला आमचा पार्लरचा व्हिडिओ आवडला असेल। सो आज सकाळपासून मला कॅमेरा हातात घ्यायला वेळच मिळाला नाही। एकतर खूप आज इतकं हाय टेम्परेचर म्हणण्यापेक्षा एक बोलतो ना आपण धगाटा असतो पावसाचा, पाऊस येण्याच्या आधी जसं आभाळ आभाळासारखं वातावरण आहे सकाळपासून, तेवढं दमा लागलं। एवढं म्हणजे गरमी होती ना विचित्र, आणि किचनमध्ये तर एकदम हॉरेबल होत आहे। मुंबईत ऑलरेडी घाम वगैरे येतो पण एक्स्ट्रा खूप येतो। हे जे दिवस असतात ना की एक वेळेला ऊन परवडलं, पण हे दमट आणि असं वाफेच्या कुकरमध्ये कसं टाकतो ना आपल्याला तशी फिलिंग आहे आज। आणि तुम्ही बघू शकता खूप असं म्हणजे वातावरण पण असं अंदूकअंदूक झालं आहे। तर आता मी चालली आहे वॉक करायला। म्हटलं चला आज डेली व्लॉगमध्ये तशी काय सुरुवात केली नव्हती, म्हणून ऑलरेडी माझी वाट बघत बसली आहे गेटवरती, आता जांबडा बसणार आहे मला। सो चला, आता सांगायचं गोष्ट म्हणजे की उद्या तिकडे हेअर ट्रीटमेंट आहे, तर फर्स्ट मृणालच करते आहे मी, तर आत्ता एवढ्यात नाही करत आहे, पण बाकीचं बघू मग पेडिक्युअर किंवा मग हेअर मसाज वगैरे मी घेईन तिकडं। बाकी तर उद्या तिथे बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे मृणाल करणार आहे तिकडे हेअरवरती तिच्या, आपण उद्या तुम्हाला त्याची डिटेलिंग्स मी तुम्हाला उद्या दाखवेन। आणि खूप छान वाटलं, म्हणजे त्यांचा स्टाफ इतका सुंदर आहे ना की म्हणतात ना सॉरी एक सच्चा लोक असतात। म्हणजे आजकाल तर सगळ्याच गोष्टींचा बिझनेस केला लोकांनी, पण आम्हाला तसं काही जाणवलं नाही। त्यांच्याशी आम्ही काल बोललो, थोडा वेळ स्पेंड केला, त्यांनी खूप छान समजावून सांगितलं। आणि खरंच आपण बऱ्याच वेळेला खूप दुर्लक्ष करतो, आणि त्यात आमचं सीन असं झालं की हल्ली तर सगळ्याच गोष्टीमध्ये केमिकल आहे, सो केमिकल नको म्हणून आम्ही मेहंदी अप्लाय करत होतो डोक्यावरती। तर त्या मेहंदीमुळे आमचे केस एवढे खराब झाले, एवढे ड्राय झाले, आणि खूप हेअरफॉल सुरू आहे सध्या। असं वाटतं की आता टक्कल पडतो आहे का एवढा हेअरफॉल, आणि ड्रायनेस पण एकदम जो स्मूथी केस होते ना ते सगळे खराब झाले, म्हणूनच आम्ही काल तिकडे गेलो होतो त्या पार्लरमध्ये। सो तिथले ब्युटिशियन्स खूप छान आहेत, तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दिसणारच आहे। तर उद्या त्यांची डेट घेतलेली आहे, आपण त्यांनी दिली आहे उद्याची, तर उद्या मी आणि मृणाल तिकडे जाणार आहे। तर चला मग उद्या मी तुम्हाला तिथे जाऊन एक्सप्लोअर करेन। आणि स्टाफ खूप छान आहेत, मॅम पण खूप छान आहेत, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल। तर उद्याचा ब्लॉग तर तुम्हाला ब्लॉग अजून इंटरेस्टिंग असणार आहे। तर नक्कीच मी पण तुम्हाला हेच सजेस्ट करेन की जेव्हा तुम्हाला अशा काही गोष्टी करायच्या आहेत म्हणजे हेअरवरती किंवा स्किनवरती, तर तुम्ही चांगले प्रोडक्ट्स चांगले ब्युटिशियन चा सल्ला जरूर घ्या किंवा त्यांच्या थ्रू तुम्ही जा। नाहीतर बाकी तसं तर मी आणि मृणाल आम्ही कधीच म्हणजे कोणता कधी मेकअप पण केला नाही, पण आता असं झालं की आमचं केसांची खूप प्रॉब्लेम सुरू आहे, आणि मी त्यातल्या त्यात माझं आयुर्वेदिक सुरूच असतं काय नाही तरी जडीबुटी तेही करतो आहे। पण म्हटलं मृणाला की पहिलं तू करून घे, कारण आणायचं आता त्यांच्या घरामध्ये लग्न पण आहे, तर मी सेकंड टाईम करेन माझ्या केसांवरती। कलरिंग तर मी आता आम्ही ठरवतो की पार्लरमध्ये जाऊन करायचं, घरी काय उद्योग करायचे नाही आता मेहंदीचे वगैरे, त्यामुळं काल त्यांनी खूप छान समजावून सांगितलं। तर मी तुम्हाला हाच सल्ला देईन की तुम्ही जेव्हा पण हेअर ट्रीटमेंट किंवा जे पण करत असाल, तर एक चांगल्या ब्युटिशियन एक चांगलं मार्गदर्शक तुम्हाला हवेत, कारण खरी सुंदरता आपली केसांमध्येच आहे। आणि केस गळण्याची बरीच कारणं असू शकतात आहेत, पोल्युशन आहे, सध्या आपण जे केमिकलचं खातो ते आहे, प्लस टेन्शन्स असतात, बऱ्याच गोष्टी, पण तरी पण दुर्लक्ष करून नाही चालणार आहे। तर चला आज मला जाम ओरडा बसणार आहे, मी ऑलरेडी खूप लेट आहे। तर आता चाललो आहे वॉक करायला, आता 1.5 तास वॉक करायचं, आणि वॉक झालं की आता आपण बोलूयात। सो चला मी आता कॅमेरा बंद करते। सो इथे पण एक जिम आहे, ती पण घराच्या जवळ आहे आमच्या, हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर।
मृगांक तू का नहीं खेल रहा था पिल्लू? टैंक नहीं मेरा स्नैप इधर टैंक में ये टैंक में मैंगो सो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता चाफा इतका छान फुलला आहे ना, आणि अगदी छोटासा पॉट आहे माझा।